ही निवडणूक अटी तटीची झाली ही तुमकां खबर आसा. आणि एका प्रकारच्या ईर्षेन विजिगीश वृत्तीन सगळ्यांनी एकवट करून ही लढाई मोठ्या प्रमाणात जिंकल्या. आणि ही लढाईचे विजय जो आसा वो ऐतिहासिक स्वरूपाचा विजय आसा. आजपर्यंत गोव्यात खंयच्याच मुख्यमंत्र्याचो तो मुख्यमंत्री आसतना पराभव झालो ना, तो पराभव तुम्ही घडून हाडलो. आणि म्हणूनच एक प्रकारचे सिंहावलोकन करचे पडले आमकां, आमकां सगळ्यांका, आमच्या आमदारांका, आमचो विजय कित्याक झालो आणि मुख्यमंत्र्याचा पराभव कित्याक झालो. ही जर कारणां जर आम्ही समजून जर घेतली तर माझी खात्री असा, ज्याप्रमाणे रमाकांत कलब 5-6 वेळा आमदार झालो, लक्ष्मीकांत 3-4 वेळा झालो, तसो दयानंद सुद्धा 3-4-5 वेळा आणखी आमदार परत परत झालो. सरकारच्यो स्किमी असतात, या स्किमीची फॉर्मा म्हणजे सगळी जी किती असतात ते सगळ्यो दोन्ही जाग्यावर मेटले. ह्या ऑफिसान ॲडिशनल जो सुविधा ज्या असतात त्यो म्हणजे कंप्युटर ऑपरेटर आणि ज्या ज्या योजनांच्यो म्हणजे डॉक्युमेंट लागतात ते मागीर ॲफिडेव्हिट सुद्धा जे असले ॲफिडेव्हिट सुद्धा टायप करून दिवपाची सोय असतली. याच्या व्यतिरिक्त झेरॉक्स मशीनची सोय आम्ही असतली. म्हणजे सेवा दिता असताना सर्वतोपरी माझ्या जनतेक दिवपाचो प्रयत्न असतो. याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे मागणी असतली बरी इन टाईम सर्वीस दिवच्याचे ज्यांच्या ज्यांच्या काही सूचना असतल्या त्या सूचनाचे मनान मोठ्या मनान स्वागत केले वतले. सहकार्य तुम्ही भरपूर दिले असतात, इतले भरपूर दिले आहात की ह्या मांद्रे मतदारसंघात ह्या गोयचो तुम्ही इतिहास घडलेला असा. आमका ते मोठेपण ना, हांव तुमचे कडेन इतकेच मागता की आमकां जी तुम्ही आणि आमच्या जनतेन जी संधी दिली आहात ह्या संधीचो फायदो जास्तीत जास्त आम्ही लोकांक कसो आणि खंयच्या प्रकारे दितले याचो विचार करपाची गरज आसा.